हॅलो विद्यार्थी मित्रो नमस्कार आज आपण इयत्ता सहावीमधील ब्रिज कोर्स आपण पाहणार आहोत इयत्ता सहावीचा हा ब्रिज कोर्स पाहत असताना ब्रिज कोर्स हा इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो अभ्यास, अभ्यास करत असताना मागील काही कन्सेप्ट वगैरे असतील हे आपल्याला ज्ञात असणे हे खूप गरजेचे आहे म्हणून या सर्व बाबींचा उल्लेख उहापोह हो करण्यासाठी कृतीपत्रिका दिल्या असतात ह्या कृतीपत्रिका जाणून घेणे समजून घेणे हे खूप गरजेचं व महत्त्वाचं असतं आता मागील तासाला काही आम्ही कृतीपत्रिकांचे व्हिडिओज किंवा माहिती आपल्यासमोर दिले आहेत आता या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की कृतीपत्रिका तेवीस दिली आहे काही तसं बघायला गेलं तर कृतीपत्रिका या पुढच्या घ्यायच्या ध्यानात होत्या परंतु काही विद्यार्थ्यांचे फोन आले की कन्सेप्ट क्लिअर होत नाही आहेत माहिती द्या त्याच्यासाठी मी पुन्हा कृतीपत्रिका तेवीसपासून मी काही बाबींचा मी या ठिकाणी उलगडा पुन्हा एकदा करतो आहे आपण याच्यामध्ये उभयीमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी आपण त्याच्या नोंदी वगैरे ठेवणे हे खूप गरजेचं आहे नोंदी जर ठेवल्या तर आपल्याला मागील बाबी आपण काय काय शिकत असतो काय नाही ह्या सगळ्यांचा संदर्भ घेता येतो ह्याच्यासाठी आपलं हे खूप गरजेचं आहे तर बघा कृतीपत्रिका तेवीस मी या ठिकाणी सुरू करतो आहे समजून घेऊ यामध्ये पदार्थ सूक्ष्मकणांचे बनलेले असतात पदार्थांची अवस्था हो या ठिकाणी दिली आहे इयत्ता पाचवी पाठ क्रमांक चोवीस इयत्ता पाचवीमधील पाठ क्रमांक चोवीसमधला जो काही भाग आहे तो या ठिकाणी दिलेला आहे पदार्थ वस्तू आणि ऊर्जा या ठिकाणी दिली आहेत आता अध्ययन निष्पत्ती याच्यामध्ये थोडंसं बघायचं आहे बघा निरीक्षणे अनुभव माहिती यांची सुनियोजित पद्धतीने नोंद करतात उदाहरणार्थ तक्ते आरेखन स्तंभालेख पायचाट व कृती व घटनेतील आकृतिबंधांचे भाकीत करतात या सर्व बाबी आपण लक्षात घ्यायच्या आहेत याच्यामध्ये पुस्तकातील थोडा मजकूर फळ्यावरती लिहून खडून लिहायचं आहे म्हणजे या ठिकाणी एक कन्सेप्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा खडूमध्ये कोणता बदल झालेला दिसेल म्हणजे कणाच्या स्वरूपातली ही माहिती या ठिकाणी आपल्यासमोर येत आहे फळ्यावर लिहिलेले डस्टरने पुसा आणि डस्टर टेबलावर आपटा तुम्हाला काय दिसले खडूचा आकार कमी झाला आहे आणि डस्टर आपल्यावर डस्टरला चिकटलेले खडूचे कण खाली पडले हे कण खडूच्याच रंगाचे आहेत यावरून फळ्यावर खडून लिहिले असता फळ्याला खडूचे कण चिकटले आणि फळा पुसल्यानंतर ते कण फळ्यापासून मोकळे झाले हे समजले म्हणजे त्या ठिकाणी खडूचा आकार कमी होत झाला म्हणजे कण स्वरूप त्यातले कमी होत गेले असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ही बाबा आपण लक्षात ठेवायची आहे बघा कोळसा किंवा खडीसाखरेचे तुकडे घ्या खलबत्यात कुटा ते मला या ठिकाणी काय का लक्षात येतील कोळसा किंवा खडीसाखर फुटली असता किंवा कुटली असता तिची बारीक बारीक पूड होते म्हणजे बारीक बारीक कण स्वरूपात या ठिकाणी आपल्याला बघायला किंवा अनुभवायला मिळतात खडीसाखर ही सुद्धा एक क्रिस्टल स्वरूपात असते लहान लहान कणापासूनच ती बनली असते साखरेचं उदाहरण घेतला तर साखर आपण बघत असतो तर तीसुद्धा लहान लहान कण स्वरूपातच असते व लहान लहान कण स्वरूप एकत्र होऊन ती खडीसाखर बनते म्हणजे लहान कणातून मोठ्या पदार्थ व मोठ्या पदार्थाचं विलगीकरण केलं तर पुन्हा लहान गटात किंवा लहान कण मिळतात असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आपण संयगीकरण व अलगीकरण विलगीकरण असे जे काही भाग वगैरे घटक वगैरे असतील त्याच्यासाठी आपल्याला ही हा कन्सेप्ट ही बाब लक्षात ठेवणे हे खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये बघा आपल्या भोवतालचा प्रत्येक पदार्थ सूक्ष्मकणापासून बनलेला असतो करवतीने लाकूड कापताना लाकडाचा भुसा म्हणजेच लाकडाचे कण खाली पडतात हे तुम्ही पाहिले असेलच बघा करवतीने लाकडाचा आपण काही एक भाग वगैरे कट करत असू तर त्यावेळेला लाक करवतीला धार असते त्या धारीने काय होत असते तर त्या ठिकाणी त्या करवतीने धाराने आपण कापत असतो तर त्यावेळेला लाकडातील जे काही भुसा असेल तर तो लहान लहान कण स्वरूपामध्ये खाली पडता पडताना दिसतो म्हणजेच कणस्वरूप हे वेगवेगळे अवस्थित किंवा वेगवेगळ्या घटक स्वरूपामध्ये आपलं ते दिसू लागतात ही बाब या ठिकाणी दिलेली आहे कर्वतीने लाकूड कापताना लाकडाचा भुसा म्हणजेच लाकडाचे कण खाली पडतात हे तुम्ही पाहिले असेल ठीक आहे आता पुढे बघा दळण्याची क्रिया या ठिकाणी दाखवलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की आपल्या ठिकाणी महिला असेल किंवा घरामध्ये किंवा जुन्या काळी ज्या काही महिला दळण करायच्या किंवा दळप वगैरे करत होत्या तर घरामध्ये जे काही जातं वगैरे असायची तर त्या दगडी जात्यावरती धान्य वगैरे टाकायचे व धान्य टाकल्यानंतर वरील एक लाकडी ठोक्याने जातं दरलं जातं फिरवलं जायचं व फिरवल्यानंतर जा ते पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा गोल गोल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ते मिळा मिळायचं त्याच्यानंतर लाकूड कापणे लाकूड कापण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ही माहिती बरा कटर नदी या ठिकाणी लाकूड कापलं जातं ही बाब देखील आपण बघू शकतो पुढं बघूया लोखंड किंवा तांबे कानशीने घासतानाही लोखंडाचे तांब्याचे कण सुटे होतात बघा आपण लोखंड किंवा तांबशी कानशीने जेव्हा घासतो लोखंडाचं जे काही वस्तू वगैरे तर त्याला सुद्धा तांब्याचे कण किंवा लोखंडचे कण हे लहान लहान पडलेले आपल्याला दिसतात पेन्सिल खडू कागद लाकूड गव्हाचे दाणे लोखंड तांबे कोळसा असे सर्व पदार्थ सूक्ष्मकणापासून बनलेले असतात म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की पेन्सिल खडू कागद लाकूड गव्हाचे दाणे लोखंड तांबे कोळसा असे पदार्थ अनेक लहान सहान असे सूक्ष्म कणापासून किंवा पदार्थापासून बनलेले असतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्या डोळ्यांना पदार्थांचे जे लहान कण दिसतात ते देखील अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असतात जर समजा आपण कुठलाही पदार्थ किंवा वस्तू एखादी घेतलो तर त्या ते जे काही बनण्याची क्रिया असते तर ती लहान लहान कणांपासून बनलेली असते असं आपण म्हणला हवं हे कण एवढे लहान असतात की ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत एखाद्या पदार्थाचा आपल्याला दिसू शकेल एवढा कण तयार होण्यासाठी त्या पदार्थाचे लाखो कण एकत्र असावे लागतात म्हणजे लाखो कणापासून एक पदार्थ तयार होतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा आता कण जे काही माहिती दिली आहे ही आपण माहिती पूर्ण वाचू शकता मी काही थोडक्यात स्पष्टीकरण आपल्याला सगळी माहिती दिली आहे बघा डांबरगोळीचं उदाहरण देखील आहे हे देखील आपण वाचायचं आहे त्यानंतर निसर्गाच्या अवस्थेमध्ये बर्फ पाणी हवा किंवा ढग वगैरे जे काय आहे ते या ठिकाणी दिलं आहे ही माहिती आपण बघायचं आहे म्हणजे पाण्याच्या अवस्थाबद्दल झाली की त्याच्यामध्ये कोणकोणता फरक वगैरे पडत जातो हे या ठिकाणी सांगितलं हे आपण बघायचं आहे पुढं बघा त्या बर्फ पाणी आणि बाष्प यांच्या गुणधर्मात हे फरक दिसून येतो निसर्गात आढळणारे सर्व पदार्थ कणरूप असतात सामान्यपणे प्रत्येक पदार्थ एका ठराविक अवस्थेत असतो त्यावरून त्या पदार्थाला स्थायू द्रव किंवा वायू पदार्थ म्हणतात उदाहरणार्थ ॲल्युमिनियम कोळसा हे स्थायू आहेत केरोसिन पेट्रोल हे द्रव आहेत तर नायट्रोजन ऑक्सिजन हे वायू आहेत वेगवेगळ्या पदार्थामध्ये वेगवेगळे वे -वे गुणधर्म असतात पदार्थांमध्ये कठीणपणा पारदर्शकता रंग वास चव पाण्यात विरगणे हे विविध गुणधर्म असतात ही बाब या ठिकाणी दिलेली आहे आपण हे थोडंसं ज्या त्या वेळेला किंवा मुद्दे असतील तर हे मुद्दे आपण लिहून ठेवणे माहिती घेणे हे खूप गरजेचे असते त्याशिवाय आपलं हे काही कन्सेप्ट वगैरे पूर्ण होणार नाहीत आपल्याला म्हणजे वाचन करणं हे देखील आपलं गरजेचं आहे ठीक आहे आता थोडंसं पुढं जाऊया आता या ठिकाणी हाच चार्ट मी मागच्या सेतू अभ्यासक्रम दिला तरीसुद्धा मी पुन्हा या ठिकाणी एक सेतू अभ्यासक्रमामध्ये हा चार्ट देतो आहे आपण बघायचं आहे काय म्हटले बघा या ठिकाणी दूध ऑक्सिजन कापूस लोखंड पाणी माती रॉकेल तेल खडू पाण्याची वाप हवा आणि नायट्रोजन हे जे काही पदार्थ दिले हे पदार्थ हे पदार्थ दिले असताना त्यांचे वर्गीकरण करणे खूप गरजेचे आहे वर्गीकरण करत असताना स्थायू द्रव आणि वायू ह्या तीन गटामध्ये वर्गीकरण करणे खूप गरजेचे असते आता दूध तसं पहिला उदाहरण घेऊया आपण दूध दूध हे कशामध्ये जाणार तर हे द्रव स्वरूपामध्ये येणार म्हणजे दूध हे द्रव पदार्थ आहे ऑक्सिजन हा वायू आहे ऑक्सिजन वायू पदार्थ जण कापूस कापूस हा काय आहे तर हा एक स्थायी पदार्थ आहे अशा पद्धतीने प्रत्येक घटकाचे आपण वर्गीकरण करणे खूप गरजेचे असते पुढे बघा एकाच पदार्थापासून एकाच एकच अनेक वस्तू बनवता येतात चुकीबरोबर याच्यामध्ये दाखव सांगायचं आहे बघा एकाच पदार्थापासून एकच किंवा अनेक वस्तू बनवता येतात चुकीबरोबर आता आपण जे काही सूक्ष्मकरणाच्या संदर्भामध्ये आपण जे काही माहिती वाचली त्याला अनुसरून किंवा बुद्धी चालवून किंवा आपल्याला जे उत्तर अपेक्षित जे आहे ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते उत्तर पूर्ण करायचं आहे बघा द्रवपदार्थ सूक्ष्म लहान कणांचे बनलेले असतात या ठिकाणी काय दिले बघा द्रवपदार्थ सूक्ष्म किंवा लहान कणांचे बनलेले असतात यातील योग्य ते ठेवायचं आहे आणि आपण पूर्ण करायचं आहे पुढं बघा एका बशीमध्ये कापराच्या वड्या अथवा घ्या व ती बशी दिवसभर उकडी ठेवा रात्री त्या बशीचे निरीक्षण करा तुमचे निरीक्षण वैमंदिर नवा आता एक विशिष्ट असा प्रयोग दिला आहे आपण आता सध्या लॉकडाऊन पिरियड आहे ऑनलाईन शिक्षणच चालू आहे तरी सुद्धा आपण घरामध्ये असता तरी काम वेळा असतो तर त्यावेळेला तुम्ही काही पदार्थ वगैरे वापरून आपण हा प्रयोग करू शकतो तर याच्यामध्ये काय सांगितले बघा एका बशीमध्ये कापराच्या वड्या लहान कापरा कापराच्या वड्या घेऊन कापराच्या वड्या अथवा डांबर गोळी घ्या व ती बशीवर उघडीच ठेवा म्हणजे एक बशी घ्यायचं आहे त्या बशीमध्ये बशी काही पदार्थ वस्तू ठेवायचे व दिवसभर त्याचे निरीक्षण करायचं आहे तर निरीक्षण केल्यानंतर चोवीस तासानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर काय देऊ शकतं हे त्याच्यात मी नोंदवायचं आहे पुढं बघा पदार्थ सूक्ष्मकणांचे बनले असतात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही कोणत्या कृती कराल आता पदार्थ सूक्ष्मकणांचे बनले असतात हे सिद्ध करण्यासाठी आपण कोणकोणत्या कृती करू शकतो मग असे सांगितलं करवतीने झाडाचे एखादा भाग काढणे कानशीने एखादे पदार्थ घासणे किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील हे आपण या ठिकाणी बघू शकतो पुढे बघा खालील कोड्यातून पदार्थांचे गुणधर्म शोधून लिहा बघा खालील कोड्यातून पदार्थांचे गुणधर्म शोधून लिहा याच्यामध्ये काय काय येऊ शकतं बघा पदार्थाची गुणधर्म उदाहरणार्थ पारदर्शकता पारदर्शकतेचा गुणधर्म या ठिकाणी सांगितला त्याच्यानंतर काय म्हणते या ठिकाणी सांगितले बघा पारदर्शकता हा एक गोंधळ नंतर विद्राव्यता असे जे काही जेवढा शब्दशाळा आपल्याकडं भरपूर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहिणे शक्य होऊ शकतं पुढं बघा आता या ठिकाणी जरा डोके जरावाच्या संदर्भामध्ये काही लिंक्स दिले आहेत त्या लिंक्स आपण बघायचं त्या लिंक्स दिल्यानंतर त्या ठिकाणी माहिती आपल्या येत असते पदार्थांच्या अवस्था त्या ठिकाणी दीक्षा ॲप्सच्या काही लिंक आहेत हे आपण बघायचं पुढं बघा आता या ठिकाणी कृतीपत्रिका चोवीस आली आहे कृतीपत्रिका चोवीस याच्यामध्ये देखील पाचवीचा पाठ क्रमांक चोवीसशी चोवीसवरील माहिती घेणे हे खूप गरजेचं आहे पदार्थ वस्तू आणि ऊर्जा या संदर्भातील हा पाठ आहे हे आपण अभ्यास करणे हे खूप गरजेचं आहे पुढं बघा अध्ययन निष्पत्ती आता ह्याच्यामध्ये काय आहेत निरीक्षणे अनुभव अनु अनुभव माहिती यांची सुनियोजित पद्धतीने नोंद करणे खूप गरजेचे आहे पुढं बघा अस्मि अस्मिता माठ आणण्यासाठी गेली होती या ठिकाणी एक प्रयोग सांगितला आहे तिने तिथे तिने विकायला ठेवलेल्या अनेक वस्तू पाहिल्या या सर्वामधून तिला हवा होता तसा माठ तिने कशाहून ओळखला या सर्व वस्तूमध्ये कुंभाराने कोणत्या पदार्थापासून मोडल्या असतात पदार्थ आणि वस्तू यामधील फरक आपला समजतो आता या ठिकाणी कुंभाराच्या संदर्भात मी माहिती दिली आहे किंवा तो माठ कसा तयार केला आहे योग्य माठ कोणता हे जाणून घेणे किंवा एक हे स्किल असते विशिष्ट स्वरूपाचं हे देखील आपल्याला माहिती असणे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर लाकडाच्यापासून ज्या काही बॅट खुर्ची टेबलवर केलं आहे हे एका पदार्थापासून दुसरे पदार्थ बनवता येतात असं या ठिकाणी सांगितलं आहे पुढं बघा विविध पदार्थापासून आपण अनेक उपयुक्त वस्तू बनवतो पदार्थांचा एक भाग एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे पदार्थापासून ऊर्जा मिळते एक गाडी उभी आहे त्याच्यात इंधन भरले आहे परंतु ती पुढे चालू शकत नाही असे का आपण खूप अंतर धावलो तर आपला थकवा येतो आपल्याला थांबावे लागते असे का तर आपल्याला ऊर्जा जी काही महत्वाची असते तर ऊर्जा जर समजा मिळाली तर आपण कार्य करू शकतो जर समजा ऊर्जा मिळाली तर आपण कार्य करू शकणार नाही म्हणजे ऊर्जाही खूप महत्वाची आहे कार्य कर कार्य करण्यासाठी असं या ठिकाणी सांगायचं आहे आता या ठिकाणी थोडंसं बघा एल पी इंधनाच्या स्वरूपामध्ये कोळसा असेल एल पी जी असते बायोगॅस दे रॉकेल पेट्रोल असेल या ठिकाणीही सांगितलं आहे मोटार गाडीत पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जामुक्त होते पेट्रोल संपले किंवा त्याचे ज्वलन थांबले की गाडीही थांबते ज्वलनातून उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते आपल्या शरीरात काही पदार्थांच्या ज्वलनातून ऊर्जा निर्माण होते हे तुम्ही शिकला आहात अनेक यंत्रे इंधनांचा उपयोग करून चालवता येतात कोळसा डिझेल सी एन जी एल पी जी पेट्रोल या सर्व पदार्थापासून उष्णतेच्या रूपात ऊर्जा प्राप्त होते जे ही जे काही घटक वगैरे आहेत हे या ठिकाणी सांगितलेले आहेत पुढं बघा धावणारे व्यक्ती किंवा धावणाऱ्या गाड्यांमध्ये उष्णतेचे रूपांतर गतीच्या रूपात होते गतीच्या स्वरूपातील ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात म्हणजे गतिज ऊर्जा म्हणजे काय तर वस्तू ज्या पद्धतीने धावत असतात किंवा काय याला गतीज ऊर्जा असे म्हटलं जातं आता ऊर्जा ही ऊर्जा ही खूप महत्त्वाची असते मानवाच्या जीवनाला दिशा देणे त्यासोबत त्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जर समजा आपण विचार केला तर गती ही खूप महत्त्वाची ठरली आहे गतीमुळेच माणूस आत्तापर्यंत प्रगती करू शकला आहे सर्व गतिमान वस्तूमध्ये गतिज ऊर्जा असते उदाहरणार्थ वाहत्या वाऱ्यामुळे पवनचक्क्यांची पाती फिरतात शिडाच्या बोटी तसेच आकाशातील ढग इकडून तिकडे जातात ही कार्ये वाऱ्यातील गती ऊर्जेमुळे गती ऊर्जेमुळे शक्य होतात आपल्या घरातील पंखे स्वयंपाकघरातील मिक्सर पाण्याचा पंप या उपकरणामध्ये गती ऊर्जेमुळे होतात ही गतीज ऊर्जा त्यांना विद्युत म्हणजेच विजेपासून मिळते याचा अर्थ असा की विद्युत ऊर्जा हेही एक ऊर्जेचे रूप आहे बघा या ठिकाणी ऊर्जेची विविध रूपाच्या संदर्भामध्ये माहिती दिली आहे हे आपण थोडंसं वाचायचं आहे अनेक कारणासाठी आपलं ही ऊर्जा लागत असते हे आपण थोडंसं बघून घेऊया विविध कार्य करण्यासाठी उष्णता प्रकाश विद्युत ऊर्जा हे जी काही ऊर्जेची विविध रूपं आहेत ही रूपं या ठिकाणी दिली आहेत आजच्या जगात इंधने आणि विद्युत हे ऊर्जेचे मुख्य स्रोत आहे विद्युत निर्मिती करण्यासाठी अनेक केंद्रांमध्ये इंधनांचाच वापर होतो ही बाब सांगितली आहे आता सराव कराच्या संदर्भात आणखीन एक माहिती आली आहे खरेखर घटकांचे पदार्थ व वस्तू यामध्ये वर्गीकरण करा कापूस वाळू तवा मोटार पाणी खुर्ची टेबल इत्यादी आता याच्यामध्ये पदार्थ कोणता व वस्तू कोणती हे लक्षात ठेवणे खूप गरजेचे असतं जा याच्यामध्ये पदार्थ म्हणजे दोन वस्तू मिळून जर एक घटक झाला तर त्याच्यामध्ये तो पदार्थ असते आणि वस्तू म्हणजे मूळ स्वरूपामध्ये ती एकच असते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढं बघा अशा पद्धतीने आपण त्याचं वर्गीकरण करायचं आहे प्रत्येकी दोन उदाहरणे लिहा आता प्रत्येक एक घटक दिला तेव्हा प्रत्येक एक घटकाचं दोन उदाहरण देत असताना गतीज ऊर्जा स्थितीज ऊर्जा विद्युत ऊर्जा उष्णता ऊर्जा ह्या हे जे काही ऊर्जेची चार रूपं दिली आहेत ही आपण चार रूपं बघायची आहेत व त्याची प्रत्येकाची दोन उदाहरणं लिहायची आहेत आमच्यात वेगळा कोण बघा आता या ठिकाणी आमच्यात वेगळा कोण या ठिकाणी विचारलेला आहे बंदुकीतून सुटलेली गोळी धावणारी बस धनुष्याला लावलेला बाण आणि घरंगणारा चेंडू आता याच्यामध्ये प्रत्येकाच्यामध्ये ऊर्जा आहे बरं स्थितीज ऊर्जा आहे ती म्हणजे धनुष्याला लावलेला बाण याच्यामध्ये ही ऊर्जा साठवून ठेवली आहे म्हणजे न बसणारे शब्द जर असेल अशा पद्धतीचे काही प्रश्न आहेत दुसरं बघा कोळसा पेट्रोल डिझेल सागरी लाटा आता कोळसा संपू शकतो पेट्रोल संपू शकतो डिझेल संपू शकतो परंतु सागरी लाटा या संपू शकत नाहीत याच्यामध्ये कुठला वेगळा पदार्थ किंवा घटक दिसत्या आपण लिहायचं आहे शाळेत किंवा घरी ऊर्जा पद्धतीसाठी कोणते प्रयत्न कराल हे आपण लिहायचं आहे त्यानंतर झोपेतून उठल्या उठल्या शाळेत जाईपर्यंत तुम्ही कोणत्या ऊर्जेचा वापर करता हे आपण आपल्या पद्धतीने लिहायचं आहे त्याच्यानंतर ऊर्जेचे स्रोत म्हणजे नेमकं कोणकोणते आहेत आपला ऊर्जा कोणकोणत्या माध्यमातून मिळते किंवा ऊर्जेचे स्रोत कोणकोणते आहेत हे अभ्यास करून खालील ऊर्जेचे स्रोत आपण पूर्ण करायचं आहे आपण आपल्या वहीमध्ये टिपणं काढून ठेवायचे आहेत ह्या संदर्भात त्याच्यानंतर अभ्यासासाठी लिंक्स कोणकोणते आहेत हे आपण बघायचं आहे त्याच्यानंतर ऊर्जेची विविध रूपे कोण कौन कोणती आहेत त्याच्यासाठी दी दीक्षा ॲपचे हे लिंक्स ओपन करायचे आहेत बघा याच्यानंतर खाली कृतीपत्रिका पंचवीसमध्ये आपण जाऊया पंचवीसमध्ये बघताना आपण सामाजिक आरोग्य इथून खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर मी नवीन भाग आहे इयत्ता पाचवीच्या प्रकरण पंचवीस सामाजिक आरोग्याच्या संदर्भात ही माहिती दिली आहे स्वच्छता आरोग्य कचरा आपत्ती आणि मनीची परिस्थिती यांची व्यवस्थापन आणि मी आम्ही अभिसंसाधनाचे जतन रक्षा या संदर्भात ही माहिती दिली आहे पोषक आहार वैयक्तिक स्वच्छता व्यायाम आणि छंदांची जोपासना यातून आपल्याला उत्तम आरोग्य मिळते आणि यातूनच व्यक्तीचा विकास होतो जसे आपण आपले आरोग्य सांभाळतो तसे समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले आरोग्य सांभाळणे खूप गरजेचे असते प्रदूषण अस्वच्छता सतीचे साथीचे आजार व्यसनाधीनता कीटकांपासून होणारे आजार या सर्वामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते अशा आजारापासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे त्यांना स्वास्थ्य निरोगी आनंदायी जीवन देणे हे खूप गरजेचे असते पुढं बघा आपल्या देशातील सर्व लोकांना स्वच्छ पर्यावरण पोषक आहार निर्धोक पिण्याचे पाणी आणि पुरेशा आ, पुरेशा आरोग्य सुविधा जर उपलब्ध असतील तर लोकांचे स्वास्थ्य टिकते परंतु स्वच्छतेच्या सवयीबाबतचा निष्काळजीपणा तसेच चुकीच्या वैयक्तिक सवयीमुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते आता या संदर्भातली ह्या माहिती या ठिकाणी दिलेली आहेत हे आपण थोडंसं लक्षात घ्यायचं आहे म्हणजे सामाजिक सवयी किंवा घटक वगैरे कसे असतील हे आपण थोडंसं बघायचं आहे त्याच्यापासून दूर राहणंच हे आपलं योग्य होणार आहे थोडं आपण थोडंसं जाऊया कोणकोणत्या बाबीपासून दूर राहावे हे क्लिपार्ट स्वरूपात दिलं आहे बघा तंबाखू सेवन मद्यपान हे मृत्यूला तसं बघायला गेलं तर एक आव्हान असतं किंवा एक चॅलेंज असतं ते त्याच्यापासून लांब राहणं हे खूप गरजेचं असतं तंबाखू दारू इतर अंमली पदार्थ नशा उत्पन्न करतात त्यांचे व्यसन शेवटी व्यक्तीचा प्राण घेते मद्यपान धूम्रपान व अंमली पदार्थ या व्यसनाचे वाईट परिणाम प्रत्येकाने ध्यानात ठेवावे व अशा व्यसनांपासून दूर राहावे तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम तंबाखू तोंडामध्ये हळूहळू रड पडत जातात म्हणजे किती वाईट आहे बघा असं सांगितलंय पुढं बघा मद्यपानामुळे कोणकोणते कुन दुष्परिणाम होतात हे सांगितले आहे हे आपण हिचे मद्यपानाचे दुष्परिणाम कोणकोणते होते त्याची टिपणं कोण ठेवलं तर आपल्याला खूप उपयोगी पडते अतिमद्यपानामुळे यकृताचे आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात व्यसन करणाऱ्या व्यक्तीमुळे त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबालाही त्रास सहन करावा लागतो म्हणून मग वैयक्तिक तसेच सामाजिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण भरपूर खेळ खेळावे आहार वेळच्या वेळी घ्यावा स्वच्छतेच्या सवयींचा अवलंब करावा विविध छंद जोपासावेत आपल्या मनावर संयम ठेवून खंबीरपणे कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे अशा काही बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत हे आपण लक्ष ठेवायचे आहे बघा मित्रांन आता या ठिकाणी पुन्हा एक चार्ट दिला आहे बघा योग्य व अयोग्य या बाबी या ठिकाणी सांगितले आहेत जुने झालेले टायर जाळणे योग्य की अयोग्य हे आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे त्याच्यानंतर आणखीन खाली प्रश्न दिले आहेत सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सामाजिक पातळीवरती प्रयत्न करावेत हे का करावेत कसे करावेत याच्या संदर्भात ही जी माहिती असेल ती आपली लिहायची आपण कोठे जात आहोत व परत केव्हा येणार हे घरी न सांगता बाहेर पडावे हे योग्य की अयोग्य हे लिहायचं आहे व्यसनापासून दूर राहण्यासाठी एकटे रा एकटे राहावे हे योग्य की अयोग्य तसं बघायला तर एकटं राहावं मान्य आहे की एक आपल्या ज्या कामं असेल तर त्याला आपण आपल्या एकट्याच पद्धतीने करावे परंतु एकलकोंडेपणा पर असणं हे देखील गैर आहे आणि व्यसनापासून तर आपण दूरच राहावं एकटे राहावं असं देखील ह्याला अर्थ आपण लावू शकतो समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी लोकांना उद्देशून चांगल्या मदतीने गावामध्ये फेरी काढावी हे जे काही सामाजिक उपक्रम आहेत हे आपण बघायचे आहे बघा अति अतिटिंबटिंब यकृदाच्या आतळाचे तसेच मूत्राशी रोग होतात अतिमद्यपानामुळे हे रोग वगैरे होतात म्हणजे लिव्हरला सूज वगैरे येते हे पिऊन नये खरं म्हणजे तर मद्यपान करू नये असं म्हटलंय निरामयतेमुळे आपल्यातील टिमटिम भावना वाढते निरामय मित्रत्वाची भावना वाढते देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे देशातील लोक हे बाब लक्ष लिंक्स आहेत हे आपण लिंक्स बघून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ही एक विशिष्ट पद्धतीची एक कृतीपत्रिका च्या आधारावर असणारी एक सामान्य विज्ञानाची इयत्ता सहावीची ही एक सेतू अभ्यासाची प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका क्रमांक तीन आहे हे देखील अभ्यास करणे हे खूप गरजेचं आहे ही विशिष्ट पद्धतीची प्रश्नपत्रिका आहे पुढे येणारच आहे आपल्याला बघा ह्याच्यामध्ये काय काय सांगितले आहे दमोठव्यातील धावण्याला बुरशी लागली तर काय घडता येईल अति वाहनाच्या अतिवापरामुळे हवा प्रदूषित झाली तर काय होईल हे लिहायचं आहे गावात काही वेळाची साथ आली तर काय होईल असे का घडले हे लिहायचं आहे सर्वसामान्य बाबी ज्या काही असेल ते आपण आपल्या घरामध्ये अभ्यास करून माहिती घेऊन ज्ञान संग्रह करून पूर्ण करायचे आहेत ठीक आहे आणखीन काही माहिती वगैरे असेल तर आम्ही आपल्याला दीक्षा लिंक्स किंवा इतर सगळ्या माध्यमातून आपण आपल्यासमोर पोचवत आहोत काही शंका वगैरे असतील तर आम्हाला तुम्ही फोन करू शकता धन्यवाद